ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। घरात बेकायदेशीररित्या दारू विक्री, माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा। इचलकंजी येथील टाकवडे वेस्ट परिसरात एका घरात बेकायदेशीररित्या विदेशी दारू विक्री होत असल्याने गावभाग पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली। या कारवाईत सुमारे 48,000 मुद्देमाल जप्त करून माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे। असं असताना देखील नियमांचे उल्लंघन करत येथील टाकवडे वेस्ट परिसरात एका माजी नगरसेवकाच्या घरात विदेशी दारूची विक्री करण्यात येत असल्याची माहिती गावभाग पोलिसांना समजली होती। त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला। यावेळी विदेशी दारूचा साठा असा सुमारे 48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तसेच या प्रकरणी माजी नगरसेवक शहीद गुलाब कलावंत, अमीन शहीद कलावंत, किशोर बाळासाहेब पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे। दरम्यान स्थानिक पोलीस प्रशासन अवैध दारू विक्री व्यवसायावर कारवाईचा बडगा उगारत आहे, तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। राज्य शासनाने दिनांक 1 मे पर्यंत कडक लॉकडाऊन राबवण्याचे धोरण आम्ही त्याच्या अंमलबजावणी करत आहोत। पोलीस दलाच्या वतीने या काळामध्ये जे काही अवैध धंदे चालतात त्याविरोधात आमचे कोल्हापूर पोलीस दलाची कारवाई सुरू आहे। या दरम्यान आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गावबाग परिसरामध्ये शहीद गुलाब कलावंत, त्यांचा मुलगा आमिर शहीद कलावंत आणि किशोर बाळासाहेब पाटील हे तिघही गावभागमध्ये राहणार आहेत। हे एका कलावंत यांच्या घरी थांबले होते आणि तिथं विदेशी दारूची विक्री होत असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई केली। सदर छाप्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या ब्रँडचे विदेशी मद्याचे नमुने तिथं मिळून आले। एकूण 47,394 रुपयाचा माल आम्ही त्या ठिकाणाहून जप्त केलेला आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत आहोत। धन्यवाद। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।